भारत बांगलादेश दरम्यान 4 संयुक्त प्रकल्पांचं दोन्ही देशांच्या पंतप्रधानांकडून उद्घाटन. उभय देशांतर्गत दळणवळणाच्या सोयीत वाढ अपेक्षित. 17व्या लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान. पहिला टप्पा 11 एप्रिल, अखेरचा 7वा टप्पा 19 मे रोजी, तर मतमोजणी 23 मे रोजी होण्याचं निवडणूक आयोगाचं नियोजन. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी 10, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी 14 आणि चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 17 जागांसाठी मतदान. आंध्र, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका जाहीर. जम्मू काश्मीरमध्ये मात्र सध्या विधानसभा निवडणूक नाही. आगामी निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी मागितले जनतेचे आशीर्वाद, तर ऐतिहासिक बहुमत भाजपानं राज्यकारभारातून व्यर्थ घालवल्याची काँग्रेसची टीका. सोलापुरातल्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून स्पष्ट. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सिर आज त्रालमध्ये झालेल्या कारवाईत ठार. पुलवामा हल्ल्यापासून जैशच्या 6 कमांडरसह 18 दहशतवाद्यांना कंठस्नान. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि फिनलंडमध्ये हेलसिंग इथं झालेल्या जीबी मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं पटकावली 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या 4 संयुक्त प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालं. रस्ते वाहतूक, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या या प्रकल्पांमध्ये भारतानं गुंतवणुकीसह इतर मदतही केली आहे. हे सर्व प्रकल्प बांगलादेशच्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी निगडीत आहेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. दोन्ही देशांमधल्या दळणवळणाच्या सोयी आणि संपर्क व्यवस्था वाढवण्यात घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. जलप्रक्रिया केंद्रांमुळे बांगलादेशमधल्या लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळू शकेल, तसंच सामुदायिक आरोग्य केंद्रातून लाखो लोकांना त्यांच्या घराजवळ माफक दरात आरोग्य सुविधा मिळतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं. एक्सलेंसी, साथ मिलकर पिछले 5 वर्षों में भारत बांग्लादेश संबंधों के सोनाली अध्याय के लिए काम करने को मैं अपना बहुत बड़ा सौभाग्य मानता हूं और मुझे पूरा विश्वास है कि पिछले 5 वर्ष हमारे लिए जितने गौरवशाली रहे हैं, आगामी 5 वर्षों में हमारे द्विपक्षीय संबंध उससे भी अधिक ऊंचाई हासिल करेंगे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या मजबूत आणि प्राचीन संबंधांबद्दल कौतुक केलं. या प्रकल्पांमुळे बांगलादेशमधली वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य तसंच शिक्षण क्षेत्राला लाभ मिळेल, असं त्या म्हणाल्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यावेळी उपस्थित होत्या. गेल्या 5 वर्षात दोन्ही देशातले संबंध वृद्धिंगत झाले असून आगामी काळात सरकारचं शेजारी प्रथम हे धोरण अधिक विकसित होईल, असं स्वराज म्हणाल्या. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल नवी दिल्लीत विज्ञान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. देशभरातल्या 543 मतदारसंघात ही निवडणूक 59 टप्प्यांमध्ये होणार आहे. मतमोजणी 23 मे रोजी होईल, असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. देशभरात कालपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगण, तमिळनाडू, उत्तराखंड, अंदमान निकोबार, दीव, दमण, दादरा नगर हवेली, चंडीगढ, दिल्ली आणि पुद्दुचेरी या 22 ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओदिशामध्ये विधानसभा निवडणुकाही होतील. मात्र जम्मू काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक होणार नाही, असं अरोरा यांनी जाहीर केलं. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 91 मतदारसंघात, 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 97 मतदारसंघात, 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात 115 मतदारसंघात, 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात 71 मतदारसंघात, 6 मेला 5व्या टप्प्यात 51 मतदारसंघात, 12 मेला 6व्या टप्प्यात 59 मतदारसंघात,
19 मेला 7व्या टप्प्यात 59 मतदारसंघात मतदान होईल. विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ येत्या 3 जूनला संपणार आहे. देशभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काय उपाययोजना करायची याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. यंदा सुमारे 90 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 2014च्या तुलनेत यावर्षी 15 कोटी नव्या मतदारांची भर पडली आहे. 18 ते 19 वयोगटातल्या मतदारांची संख्या जवळपास 1.5 कोटी आहे. देशभरातल्या 10 लाख मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन्स लावण्यात येतील. ईव्हीएम मशीनवर उमेदवाराचा फोटो असेल आणि आपण कुणाला मत दिलं ते मतदाराला कळेल. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील उमेदवार यादी उपलब्ध असेल. उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमीसंबंधीची माहिती स्थानिक वृत्तपत्रात 3 वेळा प्रसिद्ध करावी लागेल. 17व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात 4 टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिलला वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या 7 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या 10 जागांसाठी मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान होईल. 4व्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिलला नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी आणि मुंबईतल्या 6 जागा अशा 17 ठिकाणी मतदान होईल. 31 जानेवारी 2019 प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार 8,73,30,484 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची मतदार नोंदणी अजूनही झालेली नाही असे सर्व नागरिक त्या त्या टप्प्यातल्या उमेदवारांची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस आधी नोंदणी करू शकतात. राज्यस्तरावर तसंच जिल्हास्तरावर मतदाराला सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा 24 तास उपलब्ध असेल. येत्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवून पुन्हा एकदा सत्ता मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी जनतेचे आशीर्वाद मागितले आहेत. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर या दोघांनीही ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सबका साथ सबका विकास या तत्वाला अनुसरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं गेल्या 5 वर्षात लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या, ज्या गेल्या 70 वर्ष अपूर्णच राहिल्या होत्या, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. त्यामुळे हेच काम पुढे सुरू ठेवून नवा बलवान, सुरक्षित आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, असं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या युवा वर्गाला त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचं आवाहन केलं असून संपूर्ण निवडणूक यंत्रणा आणि सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं पहिल्या 5 वर्षात अनेक धाडसी आणि उपयुक्त निर्णय राबवून मोठी झेप घेतली असून दुसऱ्या खेपेसही प्रत्येक नागरिकाला आनंदी आणि संपन्न बनवण्यासाठी जनतेनं आशीर्वाद द्यावा अशी विनंती अमित शहा यांनी केली आहे. काँग्रेसनं मात्र येत्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पराभूत होईल असा दावा करत गेल्या खेपेला त्यांनी जिंकलेलं ऐतिहासिक बहुमत फुकट घालवून जनतेला दिलेली आश्वासनं अपूर्ण ठेवल्याबद्दल हे सरकार लक्षात राहील अशी टीका केली आहे. शिवसेनेचा पुन्हा एकदा समावेश झाल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत झाली असून त्यामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवर येणं अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तर आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे भाजपाला अधिकृत सरकारी साधनसामुग्रीचा उपयोग अवैध कामांसाठी करता येणार नाही अशी प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचं स्वागत केलं आहे. सोलापुरातल्या माढा लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसनं माढ्यातून अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित केलेली नाही असं ते म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं शरद पवार यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं, मात्र आज त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे ते लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नव्या पिढीला संधी देण्याची पवार कुटुंबाची भूमिका आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं पवार यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं.
कौटुंबिक पातळीवर पवार कुटुंबियांमधल्या कोणत्या सदस्यानं निवडणूक लढवावी याबाबत चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं. आघाडीमध्ये काही मतदारसंघांबाबत असलेले मतभेद मिटवण्यासाठी काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर पक्षांशी चर्चा सुरू आहे. चर्चेतून मतभेद मिटतील असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान वंचित आघाडीच्या वतीनं भारिप बहुजन पक्षाचे प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी होणार आहे. आंबेडकर यांच्या या निर्णयामुळे महाआघाडीत सहभागी होण्याची वंचित बहुजन आघाडीची शक्यता मावळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार शरद सोनवणे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सोनवणे हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून पक्ष सोडत असल्याची कल्पना सोनवणे यांनी दिल्याचं वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून बैठका आणि निवडणूक तयारी जोरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी राजकीय विश्वातल्या घडामोडींचा घेतलेला हा आढावा. शिशिर, लोकसभेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, निवडणुकीचा काय सांगशील? दोन्ही पक्षांनी सीट शेअरिंगचा जो मुद्दा होता तो दोघांनी यामध्ये पूर्णपणे सॉल्व्ह केला. त्यामुळे सध्या त्यांना एक बढत आहे. पण त्याचबरोबर भाजपाने आज सकाळी त्यांची निवडणूक समितीची बैठक झाली. संध्याकाळी आता संसदीय कार्यसमितीची बैठक आहे. त्यानंतर काही उमेदवाराचं चयन करण्यात येणार आहे आणि त्याची यादी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपाकडे यामध्ये पुढे दिसते. शिवसेना देखील मागे नाहीये. कारण त्या शिवसेनेमध्ये जर मीडिया रिपोर्ट आपण बघितले तर मीडिया रिपोर्टच्या अंतर्गत सांगण्यात आलंय की शरद सोनवणे जे की मनसेचे एकमेव आमदार आहेत ते शिवसेनेच्या वाटेवर सातावरती देखील शिवबंधन बांधणार आहेत. ही देखील कुठेतरी स्ट्रॅटेजी आहे. जास्तीत जास्त उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रत्येक पक्षाचा मानस आहे, जेणेकरून विनेबल कॅन्डिडेट त्यांना मिळावेत ही कुठे कुठे त्यांची मनशा असावी. दुसरीकडे बघायला गेलं तर आज शरद पवारने एक मोठं विधान केलेलं, ते म्हणजे शरद पवारने सांगितलेलं आहे की ते यावेळेला लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. 2014 साली देखील शरद पवार लोकसभा निवडणूक लढले नव्हते आणि यावर्षी देखील त्यांनी अनाऊन्समेंट केली आहे. यावेळेला मात्र सुप्रयास होईल त्याच्याबरोबरच पार्थ पवार हे निवडणूक लढणार आहेत. कुठेतरी प्रश्नचिन्ह होतं की कशाप्रकारे जो म्हाडा मतदारसंघ आहे शरद पवारांचा वन बोलले स्ट्रॉंग होल्ड आहे तिकडे नक्की तिकीट कोणाला मिळत आहे, शरद पवार स्वतः उभे राहतील का, या सगळ्याची प्रश्नांची उत्तर पवार साहेबांनी दिली. त्यांनी सांगितलं की ते स्वतः यावेळेला उभे राहणार नाहीत, परंतु घरातले दोन व्यक्ती त्यांच्या असतील, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसला बघायला गेलं तर काँग्रेसची देखील सध्या ज्या प्रकारे आपण बघू उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काही नावं काँग्रेसने अगोदरच जाहीर केली आहेत, काही नावांची यादी लवकरच काँग्रेस जाहीर करणार आहे. दिल्लीला काही नावं पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठं आव्हान या सगळ्या पक्षांकडे आहे ते म्हणजे लवकरात लवकर जे आहे जो जागा वाटपांचा तिढा आहे तो सोडवावा आणि तिकडे उत्तम उमेदवार पार्टीला द्यावा, पक्षाला द्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त वोट त्यांना मिळतील हा सध्याचा प्रश्न आहे. आणि सगळेच पक्ष बघितल्या गेले तर सगळेच पक्ष याच सध्या कार्यामध्ये आहेत आणि लवकरच हा वाटपांचा तिढा आहे, जागा वाटपांचा तिढा आहे तो देखील सोडवण्याचा प्रयत्न पक्ष सध्या करत आहेत. धन्यवाद शिशिर या सर्व माहितीबद्दल. 2019 पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं झालं. या कार्यक्रमात एकूण 112 पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी 56 मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात जॉन चेंबर्स, अकाली दलाचे नेते सुखदेव सिंग धिंडसा, प्रवीण जमनादास गोवर्धन, अभिनेता मोहनलाल, ज्येष्ठ कलावंत बुधादित्य मुखर्जी आणि करिया मुंडा, हुकुमदेव नारायण यादव यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पत्रकार कुलदीप नायर यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच टेबल टेनिसपटू शरद कमल, आध्यात्मिक नेते ब्रह्माश्री विशुद्धनंदा स्वामी, एस जयशंकर, कुस्तीपटू बजरंग पुनिया, महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे, ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक वामन केंद्रे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. अभिनेता कादर खान यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रोफेसर
प्रोफेसर वामन केंद्रे कला थिएटर. डॉक्टर रवींद्र देवराव कोल्हे एवं डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे चिकित्सा. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उर्वरित व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यातल्या सोहळ्यात पुरस्कार दिले जातील. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका 1999 भाजपानं केल्याचा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा आरोप फेटाळून लावत भाजपानं या दोघांवर कडाडून टीका केली आहे. हा निर्णय घेण्यात या दोन्ही पक्षांचाही सहभाग आणि सहमती होती, त्यामुळे याबाबत भूतकाळाचा मागोवा काढायचा झाल्यास या दोन्ही पक्षांना ते अडचणीचं ठरेल असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. ते काल जम्मूमध्ये बातमीदारांशी बोलत होते. पुलवामा हल्ल्याबाबत चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेनं फुटीरतावादी नेता मिरवायज उमर फारूख याला बोलावण्याच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं. स्वतःला धार्मिक नेता म्हणून घेणाऱ्या नेत्यानं हवाला रॅकेटमधून पैसा मिळवून तो दहशतवाद्यांना मदत म्हणून दिला तर या प्रकाराला कायद्यामधून सूट देता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. आपल्या सोयीचा इतिहास तेवढा लक्षात ठेवून बाकीचा विसरण्याचा स्मृतीभ्रंशाचा आधार काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांना झाला असल्याची टीकाही त्यांनी केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश ए मोहम्मदचा दहशतवादी मुदस्सीर याला त्रालमध्ये झालेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश मिळालं अशी माहिती लेफ्टनंट जनरल के एस धिल्लन यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुलवामा हल्ल्यापासून आतापर्यंत जैश ए मोहम्मदच्या 6 कमांडरसह 18 दहशतवादी ठार करण्यात आले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या 70 दिवसात भारतानं केलेल्या कारवाईत 44 दहशतवादी मारले गेल्याची माहिती त्यांनी दिली. जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना संपूर्णपणे निपटून काढेपर्यंत दहशतवाद विरोधी कारवाई सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावर्षी आतापर्यंत पाकिस्ताननं 478 वेळा संघर्षविरामाचं उल्लंघन केल्याचंही ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात त्राल इथं सुरक्षा दलांबरोबर आज झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर धिल्लन यांनी ही पत्रकार परिषद घेतली. चकमक झालेल्या ठिकाणाहून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हस्तगत केला आहे. इथिओपियाच्या आदिस अबाबा विमानतळावरून उड्डाण केलेलं बोईंग विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातले सर्व 157 जण ठार झाले आहेत. या 157 जणांमध्ये 149 प्रवासी आणि 8 विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या विमान प्रवाशांमध्ये भारताच्या 4 नागरिकांसह एकूण 30 देशांमधल्या नागरिकांचा समावेश आहे. ठार झालेल्या 4 भारतीयांमध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या एका सल्लागाराचा समावेश आहे. उड्डाण केल्यानंतर 6 मिनिटातच हे विमान 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिशोफ्तू या शहराजवळ कोसळलं असं इथिओपियाच्या हवाई सेवा कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उड्डाण करताच विमानाच्या वेगात अनियमित चढउतार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर वैमानिकानं आपत्कालीन संदेश पाठवत विमान परत उतरवण्याची मागणी केली आणि ती मान्यही करण्यात आली. मात्र तसं करता येणं अशक्य होऊन विमान कोसळलं असं स्पष्ट करत विमानातल्या बिघाडामागचं कारण अद्याप समजलेलं नाही असंही या निवेदनात म्हटलं आहे. बोईंग कंपनीचं हे नवं विमान इथिओपियन हवाई सेवेत गेल्या नोव्हेंबरमध्ये दाखल होऊन त्यानं आतापर्यंत फक्त 1200 तासांचा प्रवास केला होता. इथिओपियातील या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 4 भारतीयांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत पुरवण्याचे निर्देश परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी इथिओपियातल्या भारतीय उच्चायुक्तांना दिले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यात भास्कर पन्नागेश वैद्य, हन्सिन हन्नागेश वैद्य, मनिका नुकावारापूर आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे. शिखा गर्ग या पर्यावरण आणि वन मंत्रालयात तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्या एका बैठकीसाठी नैरोबीला जात होत्या अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.
केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेल्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यास न्यायालय अनुकूल नसल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 28 मार्चला होणार असून त्यावेळी सर्वोच्च न्यायालय घटनापीठाकडे प्रकरण पाठवण्याबाबत निर्णय घेईल. प्रदूषणकारी उद्योगांमुळे होणाऱ्या सिलिकॉसिस या रोगाला बळी पडलेल्यांसाठी नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत आपापली भूमिका न्यायालयासमोर मांडावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना दिले आहेत. सिलिकॉसिस हा रोग सिलिकाचे धूलिकण श्वसनावाटे शरीरात जाऊन फुफ्फुसांना होतो. वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या सिलिकॉसिस बाधित कामगारांच्या पुनर्वसनाबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले. नुकसान भरपाईबाबत सर्व राज्यांनी आपलं मत न्यायालयात सादर केल्यानंतर त्या अनुषंगानं पुढच्या सुनावणीत नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. सिलिकॉसिसची लागण टाळण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी कामगारांना सुरक्षित तसंच आरोग्यस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीच्या आधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मागवली होती. मालदीवमधून वैद्यकीय उपचार शिक्षण आणि व्यापारासाठी भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाचं उदार धोरण आखणारा भारत मालदीव करार आजपासून अंमलात येत आहे. यानुसार मालदीवचे नागरिक 90 दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय भारतात राहू शकणार आहेत. तसंच पर्यटनाच्या व्हिसावर भारतात आलेल्या मालदीवच्या नागरिकांना अचानक वैद्यकीय समस्या उद्भवली तर त्याच व्हिसावर उपचारांसाठी इथे राहण्याची मुभा त्यांना मिळणार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली भारत भेटीवर आले असताना हा करार करण्यात आला होता. मुंबईत कालिना विद्यापीठातल्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात सुरू असलेल्या राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवाची सांगता काल झाली. नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमी, उदयपूर इथलं पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र, नागपूर इथलं दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा नाट्योत्सव भरवण्यात आला होता. 8 दिवस सुरू असलेल्या या नाट्योत्सवात 12 भाषांतली 15 नाटकं सादर करण्यात आली. यात 13 राज्यातले नाट्यकर्मी सहभागी झाले होते. ऊंचे और भारी भरकम गेट के सामने अपनी काले रंग की चमचमाती मर्सिडीज से नीचे कदम रखा तो उसे नजारा कुछ बदला बदला सा नजर आया. क्योंकि वो जहीन था इसलिए 10 वर्ष अमेरिका में रहने के बाद उसे ऐसा लगने लगा कि वो कहीं नहीं जा रहा. वो पेड़ की उन शाखाओं की तरह है जो गिरती तो रहती है लेकिन जिसका तना और जड़े सिरे से ही गायब. लगभग 40-45 की उम्र में उसे अपनी जड़ों की तरफ वापस जाने की जरूरत महसूस होने लगी. महात्मा गांधीजींचा नई तालीम हा शैक्षणिक विचार आजही कसा उपयुक्त आहे आजच्या स्पर्धेच्या युगात समजावं, त्याचा प्रसार व्हावा, मुलांचं भवितव्य टिकवण्याचे प्रयत्न व्हावेत या उद्देशानं सेवाग्राममधल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन कालपासून कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आलं आहे. महात्मा गांधींनी नई तालीम हा शिक्षण विषयक विचार 1937 मध्ये मांडला. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीच्या आहारी गेलेल्या भारतीय शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून गांधीजींनी हा विचार दिला. सेवाग्राममध्ये या विचारांचा अंगीकार केलेली आनंद निकेतन शाळा 2005 मध्ये सुरू करण्यात आली. तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रातून नई तालीम विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईत स्पीक मॅके या संस्थेच्या वतीनं आयआयटी पवई इथं विरासत 2019 या शास्त्रीय संगीत आणि नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात काल पहिल्या दिवशी बेगम परवीन सुलताना यांचं गायन आणि विकू विनायक राम यांचं खटम वादन झालं. Ah!
ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, सुधा रघुनाथन, पंडित राजेंद्र गंगानी, सतारवादक उस्ताद शाहिद परवे आपली कला या महोत्सवात सादर करणार आहेत. महोत्सवाचा समारोप उद्या होणार आहे. फिनलंडमध्ये हेलसिंकी इथं झालेल्या जीबी जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली आहे. 56 किलो वजनी गटात भारताच्या कविंदर सिंग बिश्तनं भारताच्याच मोहम्मद हसमुद्दीनला अंतिम फेरीत हरवून सुवर्णपदक पटकावलं. शिव थापानं 60 किलो वजनी गटात, गोविंद सहानीनं 49 किलो वजनी गटात तर दिनेश डागरनं 69 किलो वजनी गटात अशी इतर 3 रौप्यपदकं पटकावली. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या सुमित सांगवानला 91 किलो वजनी गटात, सचिन सिवाजला 52 किलो वजनी गटात तर नवीन कुमारला 91 किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल जाहीर केलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत स्मृती मंथानं फलंदाजीत 3 क्रमांकांनी वर सगळं 3रं स्थान पटकावलं आहे. आपल्या टी ट्वेंटीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत स्मृतीची ही सर्वोच्च कामगिरी आहे. कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत स्मृतीनं हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करत 3रं सामन्यातल्या अर्धशतकासह 72 धावा फटकावल्या होत्या. दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धची ही मालिका खेळू न शकलेल्या हरमनप्रीत कौरची 2 क्रमांकाखाली 9व्या स्थानावर घसरण झाली आहे. गोलंदाजांमध्ये भारतीय फिरकीपटू राधा यादवनं 5 क्रमांकांनी वरती छेप घेत 5वं स्थान पटकावलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत बांगलादेश दरम्यानच्या संयुक्त प्रकल्पांचं दोन्ही देशांच्या पंतप्रधानांकडून उद्घाटन. उभय देशांतर्गत दळणवळणाच्या सोयीत वाढ अपेक्षित. सतराव्या लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान. पहिला टप्पा 11 एप्रिल, अखेरचा 7वा टप्पा 19 मे रोजी तर मतमोजणी 23 मे रोजी घेण्याचं निवडणूक आयोगाचं नियोजन. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी 10, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी 14 आणि चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 17 जागांसाठी मतदान. आंध्र, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओदिशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका जाहीर. जम्मू काश्मीरमध्ये मात्र सध्या विधानसभा निवडणूक नाही. आगामी निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी मागितले जनतेचे आशीर्वाद तर ऐतिहासिक बहुमत भाजपानं राज्य कारभारातून व्यर्थ घालवल्याची काँग्रेसची टीका. सोलापुरातल्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून स्पष्ट. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सीर आज त्रालमध्ये झालेल्या कारवाईत ठार. पुलवामा हल्ल्यापासून जैशच्या 6 कमांडरसह 18 दहशतवाद्यांना कंठस्नान. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि फिनलंडमध्ये हेलसिंकी इथं झालेल्या जीबी मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं पटकावली 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.